चंद्रपूर आर्णी केळापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार ठरत आहे. या निवडणुकीमध्ये काल जर पाहिलं तर त्या भागातील भाजपचे आमदार संदीप धुर्वे यांनी एक काम, चार वर्षातलं धानोरकर स्वर्गीय खासदार बाळू धानोरकरांचं दाखवावं, जे 1 कोटी रुपयाचं काम केलं असेल मी माझी मिशी कडील अशा पद्धतीचं चॅलेंज जे आहे ते दिलं आहे. या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे आहेत. साहेब, काल गडकरींच्या सभेदरम्यान आर्णी केळापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार यांनी म्हटलं आहे की गेल्या 4 वर्षात आधी धानोरकर यांनी 1 कोटी रुपयाचं काम या भागात जर केलेलं असेल तर दाखवा, मी माझी मिशी काढेल, अशा पद्धतीचं चॅलेंज केलेलं आहे. नाही, धुर्वे साहेब जे आहे ना ते टिल्ली मारून राहायचे तर बऱ्याच वेळा त्यांना काय भानत राहत नाही. त्याच्यामुळं धानोरकर हा इतका ताकदवर माणूस होता की आमच्या सदभा सावळीमध्ये 10 कोटीचा रोड आहे, त्याचं भूमिपूजन त्यांनी केलं, तर असे अनेक केले. सगळ्या आता म्हणजे चिल्लरमध्ये जाणार नाही, परंतु निम्न पैनगंगा धरण हे 18,000 कोटीचं आहे, ते आज टेंडरला आहे. त्याच्यातील प्रमुख कारण कोणतं असेल तर बाळासाहेब धानोरकर आहे, असं मला म्हणायचं. एकंदरीत त्यांनी असा आरोप केला आहे की एकही काम केलेलं नाही 1 कोटी रुपयाच्या वर. मी सांगत होतो तुम्हाला आता 10 कोटीचं काम चालू झालं म्हणून. आणि अशा अनेक कारण, त्यांच्या काळात काय दुर्दैवी काळ असा झाला आहे की 2 वर्ष त्यावेळेला त्यांना कोरोनाचा काळ होता, तर त्याच्यामुळे जास्त काम करू शकत, त्याचा फंड मर्यादित होता. परंतु वेगवेगळे कामं जे सांगत राहतात, हे निम्न पैनगंगा धरण त्यांच्या पाठपुराव्यामुळे त्यावेळा अलायन्सचं गव्हर्नमेंट होतं, त्यांनी बैठका लावल्या, झूम मिटिंगवर होते ते, आणि त्यांनी आग्रह केला, पत्र दिले, त्याच्यामुळे आज बजेट लागला, उद्या आता काम चालू आहे त्याचं. साहेब, तुम्ही त्यांनी जे केलेलं चॅलेंज आहे ते स्वीकारता आणि त्यांना काम दाखवू शकता? हो, दाखवू शकतो, बिलकुल दाखवू शकतो. दुसरा एक प्रश्न असा होता की प्रचारादरम्यान बारबाई नावाच्या गावामधून प्रचार जो आहे तो बाहेर पाडण्यात, गावाच्या बाहेर काढण्यात आला होता. यावर आमदारांनी, उमेदवार जे आहेत चंद्रपूर आर्णी लोकसभेचे, त्यांनी सांगितलं की बा शिवाजीराव मोघे आणि धानोरकर यांच्या सांगण्यानं तो रथ गावाच्या बाहेर हाकलण्यात आला, प्रचार रथ. धानोरकर तर जिवंत नाहीत पहिली गोष्ट. मी आम्हाला माहीतच नाही ना, खेड्यापाड्यात गावात माहीत आहे. एक गाडी होती BJP ची, त्याच्या BJP च्या गाडीमध्ये कोणीच नाही, टप्पर एक होता आपलं, बोर्ड लावला होता, ते आला ड्रायव्हर आपला. आल्याच्या नंतर आमचा सरपंच टाईट होता, अरे कुठं चालले म्हणे भाऊ बोर्ड लावून, ते म्हणे प्रचार आलो. कोणाचा प्रचार करून आले म्हणे? ते म्हणे BJP चा. बरं म्हणे, ते त्यांनी आश्वासन दिलं होतं म्हणे 15-15 लाखाचं, ते कुठं आहे भाऊ, आम्ही आलं का ते सांगा ना म्हणे. पहिले साधं विचार त्यांना. त्यांना दुसरं असं म्हटलं, दोघातिघाचे नाव घेतले म्हणे. पंतप्रधान सांगितलं होतं म्हणे की अजितदादाला इतके 1,000 कोटीचा भ्रष्टाचार आहे, त्याच्यावर कारवाई करू. आता ते कारवाई तर केली नाही म्हणे भाऊ, त्याला घेतलं, त्याचं काय झालं भाऊ म्हणे, त्याचं सांगा म्हणे, त्याचं उत्तर द्या, मग इथे या म्हणे, नाही तर म्हणजे निघून जा म्हणे. त्यानं काही दगड मारला नाही, त्याची गाडी अडवली नाही, शिवाय शाप दिला नाही. सज्जन अतिशय चांगला सरपंच आहे आमचा, प्रदीप जाधव नावाचा. सिंपल, हे लोकशाहीमध्ये विचारावं लागते ना. या हरामखोरानं पोलीस पाठवले, त्याच्यावर कारवाई केली, याचा BJP चा मी धिक्कार करतो, यांच्या हलकट प्रवृत्तीचा सुद्धा धिक्कार करतो. तुमच्या सांगण्यावरून तो रथ गावातून हकलण्यात आला, असा आरोप केला. अरे का, मी कशा सांगू, आता इतक्या गाड्या फिरतात, बिना माणसाच्या फिरून राहिल्या. ही पागल BJP अशी आहे, ह्याला माणसं नाही भेटून राहिले. गाडी एकटा फिरा, काँग्रेसची गाडी पाहा ना, आडवे उभे राहतात लोक, एकटा ड्रायव्हर फिरून राहिला. एका प्रचाराची पद्धत आहे, आम्ही त्या ड्रायव्हरला कशा राहते सहज आपला म्हटलं, गावात गाडी आली, प्रचार मग कुठे निघाले भाऊ म्हटलं, तर ते आपला टाईट होता तो, हा हा म्हटला. ते म्हणले यार कुठे निघाले, याचं उत्तर दिलं म्हणे पहिले, या 15 लाखाचं काय झालं सांग म्हणे बोल पहिले, आणि मग म्हणे मत माग म्हणे. मग तो ते म्हणे पण ते दोघातिघाचे नाव घेतले, त्याच्यामध्ये अजितदादाचं, त्याच्यावर चौकशी करतो म्हणले, ते तर चौकशी सोडून दे म्हणे, गव्हर्नमेंट पाळलं म्हणे आणि त्याला आतमध्ये घेतलं म्हणे, त्याचं उत्तर दे म्हणे पहिले आणि नंतर ये म्हणे, चला आतमध्ये इकडे, आणि तो गेला तिकडे. साधी गोष्ट होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे या संपूर्ण संदर्भानं आमदारांचं चॅलेंज आहे ते मी स्वीकारण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय. कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.